नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। काही राज्यात लॉकडाऊन, राज्यात कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। पोलिसांना शिवीगाळ करणार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अंगलट। भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे नाटक। शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार केली होती दाखल। चोपड्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित संभाजी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याने 400 जणांवर गुन्हा दाखल। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा कोविड लसीकरणाला प्रारंभ। लसीकरणास उत्स्फूर्त असा प्रतिसाद। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली, मात्र वानखेडे यांची बदली झाली तरी त्यांच्या विरोधात लढाई थांबणार नाही, नवाब मलिक यांचा इशारा। जयंत पाटलांची सुपारी घेऊन जिल्ह्यातील भाजपा संपवण्याचा पृथ्वीराज देशमुख आणि विलासराव जगतापांचा उद्योग। जत तालुक्यातील भाजपा नेत्यांनी केला आरोप। ओबीसी समाज राजकीय आरक्षण महत्वाचं आहे, ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी। देशातील मोलकरणींचा अपमान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांविरोधात निदर्शनं, कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मोलकरी संघटनेची मागणी। आधी प्लास्टिक न वापरण्याची घेतली शपथ, नंतर वापरलं प्लास्टिक। प्लास्टिकचं आवरण असलेला बुके कार्यक्रमात वापरला म्हणून केडीएमसी उपायुक्तांना 5000 रुपयांचा दंड। आणि मुंबईत 1 ते 9 आणि 11 शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद। ऑनलाईन वर्ग आणि 10वी 12वीच्या शाळा ऑफलाईन सुरू राहणार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।